बातमी झी हेल्पलाईनच्या दणक्याची. झी हेल्पलाईनच्या दणक्यामुळे सातारा जिल्ह्यातील गोटेवाडी गावात आनंदोत्सव सुरू आहे. नेमकं काय घडलं या गावात पाहूयात. सातारा जिल्ह्यात गोटेवाडी धरणाच्या कामानं सध्या वेग घेतलाय. खरं तर 2009 सालीच या धरणाला मंजुरी मिळाली होती. प्रकल्पासाठी 2,80,00,000 निधी मंजूर करण्यात आला. धरणासाठी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीही संपादित करण्यात आल्या. मात्र काम वेळेत न झाल्यानं 2018 सालापर्यंत प्रकल्प 4 कोटीपर्यंत गेला. प्रकल्पाचं काम थांबलं आणि 12.5 हेक्टर जमीन वाया गेली. शिवाय प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला देखील मिळाला नाही. अखेर इथल्या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईननं या संदर्भातलं वृत्त प्रकाशित केलं. या संदर्भात लघु पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्याला यश आलं आणि अखेर गोटेवाडी धरणाच्या कामाला मंजुरी मिळाली. 4,70,00,000 निधी मंजूर झाला. आता गोटेवाडी धरणाच्या कामाला नव्यानं सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले. गेल्या 10 वर्षापासून प्रकल्प अपुरा होता, त्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याला आमचं कुठलंही यश आलं नाही आमच्या पाठपुराव्याला. ह्याच्यानंतर आम्ही झी हेल्पलाईनशी संपर्क साधून आमच्या धरणाचा त्यांच्यापाशी विषय मांडला आणि त्यानं हा पाठपुरावा करून आज लगेच थोड्याच दिवसामध्ये धरणाचं काम चालू झालं. ह्याच्यातर्फे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने झी हेल्पलाईनचे आभारी आहोत. आज रोजी 10 वर्षापूर्वी हा प्रकल्प मंजूर झालेला असून तो 10 वर्षापासून असा प्रलंबित होता. आणि आम्ही झी मीडियाशी जाऊन पाठपुरावा केल्यामुळं, झी मीडियाच्या पाठिंब्यामुळं आज ह्या प्रकल्पाला उर्जित अवस्था मिळालेली आहे. आणि झी मीडियानं आजपर्यंत जेव्हा आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे आम्ही शतश आभार मानतो. आज तागायत हे काम रखडून राहिलेलं होतं, म्हणजे आज 10 वर्षे झाली. आम्ही त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सातारपर्यंत साहेबापर्यंत गेलेलो होतो, तरीसुद्धा आमच्या कामाला काही निधी नाही आणि अनेक इतर कारणं सांगितली जात होती आणि त्याच्यामुळे आमचं काम अजूनपर्यंत रखडत होतं. परंतु आम्ही झी मीडियाची साथ घेतल्यामुळं आम्हाला आमचं काम 15 दिवसामध्ये चालू झालं, यात आम्हाला समाधान आहे. गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचं काम आता जोमानं सुरू झालंय. या प्रकल्पामुळे कराड तालुक्यातील गोटेवाडी, कुंडाळे अशा दुष्काळी गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. आता प्रशासनासोबतच गावकऱ्यांनीही धरणाच्या कामाला हातभार लावणं गरजेचं आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.